महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस के माध्यम से जिला सामान्य रुग्णालय में मदद एवं सलाह केंद्र का उद्घाटन सांसद बारू धानोरकर के हाथों किया गया। इस मौके पर महिला कांग्रेस की पदाधिकारियों के साथ अन्य कांग्रेस के पदाधिकारी उपस्थित थे। महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस के माध्यम से आज जिला सामान्य रुग्णालय में मदद तथा सलाह केंद्र की शुरुआत की गई, जिसका उद्घाटन सांसद बाड़ू धानोरकर ने किया। इस मौके पर महिला कांग्रेस के प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर के नेतृत्व में तथा महिला कांग्रेस के जिलाध्यक्षा चित्रा डांगे तथा अन्य पदाधिकारियों के सहयोग से यह उपक्रम शुरू किया गया है। इस मौके पर सांसद बाड़ू धानोरकर ने फीता काटकर इस केंद्र का उद्घाटन किया। वहीं इस दौरान इस उपक्रम के संबंध में महिला कांग्रेस के प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर ने जानकारी दी। महिला कांग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय इथे मदत व सल्ला केंद्र सुरू आम्ही करत आहोत, कारण शासकीय रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून अनेक लोक येत असतात, त्यांना अनेक अडचणी येतात आणि काही वेळेला आता कोरोना सुरू असताना सुद्धा अनेक त्यांना अडचणी येतात किंवा अनेक बाबी असतात शासकीय रुग्णालयात ज्या सुधारण्याची गरज आहे, त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून करणार आहोत आणि या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही समस्या आहेत ते आम्ही पुढे जाऊन पालकमंत्री आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमचे खासदार आदरणीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून सोडवून काँग्रेस ज्या पक्षाचं काम आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या मदत आणि सल्ला केंद्राच्या माध्यमातून करणार आहोत। वही महिला प्रदेश कांग्रेस द्वारा शुरू किए गए इस उपक्रम के संबंध में सांसद बाड़ू धानोरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए महिला कांग्रेस के पदाधिकारियों की सराहना की, तो सुनिए इस संदर्भ में सांसद बाड़ू धानोरकर ने क्या कहा। आज चंद्रपुर जिला रुग्णालय या प्रांगणा मध्ये महिला कांग्रेस च्या वतीने मदत व सल्ला केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। सर्व आमच्या महिला पदाधिकारी या दर गुरुवारी 12 ते 2 या 2 तासाच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून येणारे संपूर्ण नागरिक महिला पुरुष वर्ग इथे रुग्ण येतात मोठ्या प्रमाणात। त्यांचा जेवणाचा प्रश्न असो, त्यांचा उपचाराचा प्रश्न असो, त्यांना विविध केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनेच्या संदर्भातली माहिती असो ती कशा पद्धतीने पुरवली जाईल आणि या माहितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा कसा होईल याचं नियोजन नम्रताताई हेमस्कर यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सर्व महिला आघाडी आणि त्यांच्यासोबत सर्व काँग्रेसचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहे, त्यांना मदत करायसाठी सक्षम आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार म्हणून मी, तसेच राजुऱ्याचे आपले आमदार आदरणीय सुभाषभाऊ धोटे, वऱ्याचे आमदार प्रतिभा धानोरकर, सर्व लोकप्रतिनिधी रामू तिवारी, प्रकाश जवतडे, सोहेलभाई, मतीनभाई, सर्वच आमचे पदाधिकारी इथे विशेष लक्ष देऊन या जिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची कशा पद्धतीनं मदत करता येईल, त्यांना कशा पद्धतीने चांगले सल्ले देऊन त्यांच्या प्रकृतीची कशी काळजी घेतली जाईल या पद्धतीचं नियोजन आमच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलं। मी या संपूर्ण महिला आघाडीचं मनातून अभिनंदन करतो की एक धाडसी पाऊल त्यांनी उचललं, घराच्या बाहेर येऊन या रुग्णालयाच्या आवारामध्ये थेट जनतेशी संपर्क कसा साधता येईल, जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल या पद्धतीने त्यांनी धाडसी पाऊल उचललं, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आम्ही सातत्याने याच्या आधी पण आहो, पण आता विशेष करून त्यांच्या पाठीमागे विशेष लक्ष देऊन गुरुवारचा हा दिवस त्यांनी निवडला या एका दिवसाच्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये, तर याच्यामध्ये परत डेव्हलपमेंट होऊन जास्तीत जास्त वेग विशेष महिला पथक निर्माण करून कशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकापर्यंत जिल्ह्यातल्या पोचता येईल याच्या आमच्या काँग्रेसच्या महिला आघाडीतून प्रयत्न करत आहे, तो एक धाडसी निर्णय आहे, मी त्यांचं स्वागत करतो, मनातून स्वागत करतो। इस मौके पर अल्पसंख्यक के जिलाध्यक्ष सोहेल राजा के साथ अनुसूचित सेल की महिला शहर अध्यक्षा शालिनी भगवत, महिला कांग्रेस की उपाध्यक्षा सुनीता धोटे, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, उपाध्यक्षा स्वाति त्रिवेदी, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर के साथ सदस्य लता बारापात्रे, समाज सेवक मतीन कुरेशी के साथ अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित।